डक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्वी भव्य रक्तदान शिबिर घेऊन बारड ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला. मुदखेड तालुक्यातील सर्वच गावकऱ्यांनी रक्तदान देऊन या शिबिराला यशस्वी केले. शिवसेना खासदार हेमंत भाऊ पाटील हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते व तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आवर्जून उल्लेख करतो. माझे मार्गदर्शक कैलासवासी शंकरावजी महाराज कसं आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. आज सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य मगनराव वासे, हिंगोलीवरून आलेले उपजिल्हा प्रमुख सतीशराव देशमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेशराव केळकर आणि ज्यांनी अतिशय शब्दाने भाषण केलं असे शेतकऱ्यांचे नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नेहमी घटणाऱ्या मित्र सरकार आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये पूर्ण या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र गाव तिथे शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथं शिवसेने हे होणार आहे आणि निश्चितच ही जागा पुढची आम्ही शिवसेनेसाठी मागून घेऊ आणि शिवसेनेचा भगवा इथं पडकून दाखवू. या तालुक्यात आणि या मतदारसंघात भाऊराव चव्हाण साखर कारखाना या कारखान्याच्या माध्यमातून झाले हे परीक्षा पैसा मिळालेला आहे त्याबद्दल तुमची काय? शिवसेनेचे आमचे शेतकरी नेते प्रल्हादराव हिंगोले यांनी या संदर्भामध्ये आंदोलन पण केलेलं आहे, निवेदन पण दिलेलं आहे. खरं म्हणजे शासनाचा नियम आहे की 45 दिवसामध्ये ती एफ आर पी मिळाली पाहिजे आणि ती माननीय अशोक चव्हाण साहेबांनी दिली पाहिजे. त्या संदर्भामध्ये मी सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहे कारण शेतकऱ्यांचा तो हक्काचा पैसा आहे आणि ती मिळालाच पाहिजे ही शिवसेनेची न्याय भूमिका आहे आणि मी त्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे आणि शेतकऱ्यांचा पैसा त्यांना हात द्यायला लावणार. जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रात आपली सत्ता आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वारंवार बंदूकधारी आणि मोठे गुन्हेगारी घटना घडतात याबद्दल आपली प्रतिक्रिया? याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर मला दोष द्यायचा असेल तर मी सामान्य पोलिसांना दोष देणार नाही, परंतु पोलीस प्रशासनाचं नेतृत्व करणारे आमचे IG साहेब असतील, SP साहेब असतील, यांनी खबरदारी घेतली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर गुंडगारी होत असेल आणि पोलिसिंग जर आपण करत नसाल तर याची गंभीर दखल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना घ्यायला हवी. अनेक प्रकरणं झाले, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये धमक्या आल्या, अनेक व्यापाऱ्यांना धमक्या दाखवल्या जात आहेत, अनेक गाव सोडून जात आहेत. ही गोष्ट या जिल्ह्यामध्ये राजकारण करणाऱ्या आमच्या सगळ्याच्या दृष्टीनं लाजीरवाणी आहे आणि व्यापारी बांधव, सर्वसामान्य माणूस, महिला या सुरक्षित राहिल्या पाहिजे यासाठी निश्चित शिवसेना पुढे येईल आणि जिथं जिथं कुठं गुंडगिरी असेल तिथं शिवसैनिक तिथं सर्वसामान्य माणसाला अभय दिल्याशिवाय राहणार नाही. सर, येत्या काळामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हे संकल्प राहणार असेल की काय आपण फक्त एकला चलो असं ना राहणार या ठिकाणी? या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीकडनं जो आदेश येईल तो आम्हाला मानावाच लागेल, परंतु जर जिथं शिवसेनेचा जोर आहे, शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे, तिथं सन्मानानं जर आम्हाला जागा मिळाल्या तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या ताकदीवर पूर्वीपासून लढत आलो, निश्चित आम्ही एकला चलो रे अशा पद्धतीने आम्ही लढू. तर शेवटचा प्रश्न असा आहे की नांदेड जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत ते शिवसेनेला जे काही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला जे काही शासकीय कार्यक्रम असतात किंवा जे काही मानसन्मानाचे जे काही कार्यक्रम त्या ठिकाणी एक स्पेशली डावलण्याचं किंवा अवॉइड करण्याचं जे काही काम चालू आहे ते काय ज्यांची काही जे काही मनोगत आहे किंवा त्यांची जे काही ग्रेव्हन्सेस आहे, तक्रारी आहे, आपण माननीय उद्धव ठाकरे यांना म्हणणार का सर? काही कार्यक्रमांमध्ये मला लक्षात आलं आहे माननीय बालाजीराव कल्याणकर यांच्या मतदारसंघातले असतील, काही ठिकाणचे असतील, की दगडावरती नाव फक्त पालकमंत्र्याचं टाकलं जातं. आम्ही शिवसैनिक, बाळासाहेबाचे शिवसैनिक आहेत. हेमंतभाऊ पाटील यांचा दौरा झालेला आहे. या दौऱ्यामध्ये हेमंतभाऊ पाटील
यांना या भागातील शिवसेना कशा प्रकारची दिसते, भगविलाट आलेली दिसते का, याबद्दल आपण जाणून घेऊया. मुदखेड तालुक्यातलं वातावरण कसं वाटते आपल्याला? मुदखेड तालुका पहिलेपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु इथं प्रस्थापितांची मोठी ताकद असल्यामुळं अनेक वर्षापासून शिवसैनिक जो आहे दडपला गेलेला होता, परंतु आज मोकळेपणानं शिवसैनिक बाहेर येऊन बोलतो आहे. अनेक निवडणुका शिवसैनिकांनी लढवल्या, अनेकांवर